हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज, मी आता चाललो आहे गावामध्ये. सकाळपासून घरीच होतो, आता 4 वाजले त्या. म्हटलं आता गावात जाऊया. आणि गावात जाऊन पहिल्यांदा मी तर आता पायनॅपलचा ज्यूस पिणार आहे, कारण की ऊन पडले आणि मला पायनॅपलचा ज्यूस पिवायला लागला. फायनली पोहोचलो स्टँडवर पायनॅपल ज्यूस पिण्यासाठी. उन्हामध्ये असं थंड ज्यूस पिण्याची मजाच वेगळी असते गाईज. आता तर आमच्या आठवणीत लय ऊन पडायला लागलंय. हा उन्हाळा कडक उन्हाळा आहे, पण ज्यूस प्यायला ना छान वाटत. मी घरी आलोय आता आणि गावात गेले, ब्लॉगच कंटिन्यू केला नाही मी, कारण की गाईज मी आज गावात होतो ना, पूर्ण टाइम आता हॉस्पिटल मध्ये थांबलेलो. दवाखान्यात गेलतो आयो मी. डॉक्टर म्हणला तुझ्या किडनीत मुतखडा येतो. गाईज काय झालं, 2 दिवस आधी मी रात्री 2 वाजता उठलेलो. एवढं दुखत होतं की मी गावात गेलो, परत ना सलाईन लावलेली मला, म्हणून काल व्हिडिओ झाला नाही. आणि म्हणजे मूतखड्याचा त्रास झालाय. हे रिपोर्ट माझा स्कॅन करून आलोय. आता 5 mm चा एक खडा आहे, 2 mm चा एक खडा आहे, बाकी छोटा आहे म्हणलं ते होईल नीट. पण काय, 2 दिवस आधी एवढं दुखत होत, सलाईन लावलेली ते एवढं दुखत ना, गोळ्यामध्ये द्यायचे काय नाही. ब्लॉग कंटिन्यू केला नाही म्हणून आता करायला लागलोय. काल पण झाला नाही म्हणलं आता कंटिन्यू करूया. ही माझं कंटेंट, मला झालाय मूतखडा. कंटेंट माझ आय मूतखडा झालाय, मला किडनी खराब झाली माझी. मग ती काय मूतखडा झालं, तुम्हाला सांगतो किती दुखतं. ज्यांना मूतखडा झालाय त्यांना माहिती किती दुखतं. मी 2 वाजता रात्री उठलेलो ना, एवढं दुखत होतं. गावात कसं तर गेलो, तिथं सलाईन लावली हाताला, ह्या शिरामध्ये घुसवली. ती सुई असं शिरामध्ये घुसवतात ना, तिथे मला काय सुद्धा वाटलं नाही. एवढं मला इथं दुखत होतं, एवढं सगळं इथं दुखण्यावरच लक्ष होतं माझ्या. आणि आता थोडं महाग की सुई सुद्धा दुखली नव्हती मला आणि सलाईन लावलेली. आय आज तर सोनोग्राफी म्हणजे दुखायला लागलं तर ते दिवसात ना तेवढंच 10 मिनिटं दुखतो, पण लय दुखतो. आणि परत नाही म्हणलो काहीच दुखत नाही. काय माहितीये का, ते माझ्या युरिनरी ब्लॅडर मध्ये एक 5 mm चा खडा सरकलाय, तो हल्ला ना तर मग दुखते. औषध काय असू, औषध आता घेतलेत की औषध तरी. डॉक्टर म्हणलं बरं, मी म्हणलं माझं 1 महिन्यानं पेपर आहे, तर पेपरामध्ये काय सुद्धा अडचण व्हायला नाही पाहिजे. ती म्हणलं काय नाही वितळत त्याकडं. ती एक बरं नाही, ऑपरेशन करायला लागला असता, अजून थोडं मोठं असतं ना, ऑपरेशन करायला लागलं. माझे गोळ्या आहे त्या कंटिन्यू, फक्त एक खडा हल्लो लय दुखते. मग आज रात्री पण हल्ला तर आज रात्री पण सलाईन लावायला जायला लागणार मला गावात. आज रिपोर्ट दिलाय काय, ही माझा रिपोर्ट धराय वाचाय तुला. मी सांगतो तुला आता वाचून. आते हसायला लागले तिकडे आयला वाचून. ठीक आहे वाचते. काय झालं, पेपर आहे तर म्हणूनच मला कस तर वाटायला लागलं. पेपरानंतर किती पण मोठा असू दे, परत ना मी थोडं फ्रीज आहे, पण हे पेपरामध्ये काय अडचण व्हायला पाहिजे. मेन पेपर आहे, लास्ट पेपर राहिलं माझं, ते पेपर नीट जाय पाहिजे ना, त्यामध्ये दुखाय नाही पाहिजे. म्हणून मी डॉक्टरला विचारलं, ती जाऊ दे म्हणलं, माझं पेपर आहे तर ते पेपरामध्ये ते दुखणार नाही म्हणलं. गोळ्या खाल्ल्यानंतर ती वितळतोय, एकच मोठा आहे, ते पण या 4 दिवसामध्ये वितळतोय, चांगला होतोय, म्हणून मला खुशी आहे. पण आता पण माझं दुखायला लागलंय हळूहळू, माहिती गोळ्या आणल्या त्या. आता जेवल्यानंतर मी खाणार, जेवल्यानंतर खाऊन गप झोपणार. उद्यापासून पण रिलॅक्स मध्येच थांबणार आहे, गावातले जाणार नाही आणि अभ्यास करायला सुरुवात करणार, कारण की कधी 2-3 दिवस वाया जातील या दुखण्यामुळे काही सांगता येत नाही. म्हणून उद्यापासून अभ्यास पण करायला लागणार आहे. 1 महिन्यानं पेपर आहेत माझं, मेन पेपर आहे काय माझं कॉलेजचं. माझा मूड पाक गेलता माहितीये, माझा एवढा मूड गेलता की मला खडा येत किडनी मध्ये, शरीरासोबत मला काय सुद्धा आवडत नाही. पण काय झालं, मी माझ्या एका मित्रासोबत 1/2 तास बोलत बसलो, काय चाललंय कॉलेजमध्ये सगळं समजलं मला. आणि चांगला मित्र आहे माझा, त्यासोबत बोललो म्हणून माझा मूड चांगला झाला, म्हणून मी ब्लॉग कंटिन्यू करायला लागलो. आता ती म्हणला बघ, ती पण सांगायचं ना, तुला मूतखडा झालाय तर ती पण सांग म्हणलं व्हिडिओमध्ये. मी म्हणलं बाबा मला डोकं दुखायला लागलंय, मूतखडा आहे ती काय सांगू. ती म्हणला सांग, कंटेंट आहे, ती पण कंटेंट आहे. मग आता असूत गाईस, आता मस्तपैकी जेवायचं, गोळ्या खायचं आणि झोपी जायचं. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. आय बाय बाय म्हण, बाय 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 गाईस.